नमस्कार, मी सरिता दिशी, सरिता दिशी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण टॅमॅटोचं सार हिरवा मसाला टाकून कसं बनवायचं ते आपण बघूया. त्याच्यासाठी कोथिंबीर, मिरच्या आणि एक वाटी खोबरं, ओलं खोबरं. आणि आपल्याला टॅमॅटो सार बनवायला बडीशोप महत्वाची आहे, कारण बडीशोप असली तरच ते सार खूप छान लागतं. त्याला आलं नाही, लसूण नाही, काहीच आलं नाही. 3 चमचे घ्यायचं आणि हे मिक्सर, हे सगळं कच्चं वाटायचं मिक्सरमध्ये. आपण पहिले धुवून घेऊया. मिरच्या धुवून घेऊया. तुम्हाला मिरच्या कशा लागतात ते बघायचं. तिखट कमी असेल तिखट, मला तिखट जास्त लागतं. म्हणून तुमच्या लोंगी मिरच्या, हिरव्या मिरच्या जास्त तिखट घेतलेल्या आहेत मी. खोबरं टाकायचं 1 वाटी, बडीशोप 1-2 चमचे आणि मिरच्या बारीक करून टाकायचं, म्हणजे लगेच बारीक होत होते. जरा थोडंसं तिखट असेल तर चांगलं असतं ते. आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आपण. ते छानपैकी बारीक करून झाले. आता आपण हे फोडणीला घेऊया. दोन पाया तांदूळ घेतले की कच्च. टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं. कच्चापाना त्याचा आयला पाहिजे, तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं. तर आपण टॅमॅटो कापून घेऊया. एका टॅमॅटो 4 भाग करायचे. झाले 4, 5, 6, तुम्हाला किती लागतील ते घ्यायचे. आता मसाला बघूया आपण. आता जरा सारख मसाला म्हणजे हलका असतो हाताला, आणि व्यवस्थित असं केल्यानंतर त्याच्यात नाही आला तर समजा आता साफ चांगलं शिजलं आहे. हे टाकून द्यायचं. हे झालेलं आहे, त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकतो. छान कलर आला हिरवा, मस्त एकदम चवीला पण खूप छान लागतो. 2 ग्लास पाणी टाकायचं तर चांगला उकळेल तो. झाकून ठेवून द्यायचं. भातामुळे खूप छान सार लागतो. त्यामध्ये कसा त्याच्यामध्ये काही लसूण आलं मिरच हे काहीच नाही, छान लागेल तो. आता बघूया झालं का, छान झालं. हे टॅमॅटो उमर करायला ते समजा शिजलेले छान शिजलेले आहे, छान झाले. झालं टॅमॅटोचं सारे. छान झाले, मस्तपैकी टॅमॅटो शिजले, खूप भारी लागतं. करून बघा, खाऊन बघा, खूप छान तुम्हाला आवडेल. त्याच्यात नाही लसूण ना कांदा काहीच नाही, पण भारी चवीला भारी लागते ते. हा टॅमॅटो सार खाऊन बघा,
खूप छान लागतो, चवीला टेस्टी लागतो. आपण भातावर घेऊया. हा टॅमॅटोसार खूप छान लागतो आणि भातावर तो खूप सुंदर लागतो. मी भाकर टाकून तुम्हाला दाखवतो. मस्त.